गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद अहमदनगर मिशन आरंभ अंतर्गत इयत्ता 5वी शिष्यवृत्ती ऑनलाईन क्लासमध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत. आज आपल्याला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांडके तालुका नगर चौ संगीता चव्हाण मॅडम भाषा विषयाचं कार्यात्मक व्याकरण आणि उपघटक विरामचिन्हे यावरती मार्गदर्शन करणार आहेत. तर सर्वप्रथम मॅडमचं मी स्वागत करतो आणि मॅडमला विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन चालू करावं. प्लीज चव्हाण मॅडम. सर्वांना नमस्कार. जिल्हा परिषद अहमदनगर आयोजित मिशन आरंभ या उपक्रमांतर्गत ऑनलाइन तासिकेमध्ये सर्वांचं स्वागत. मी संगीता प्रकाश चव्हाण, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांडके तालुका नगर. आज आपण भाषा विषयातील घटक कार्यात्मक व्याकरण आणि उपघटक त्याच्यातला आहे विरामचिन्हे हे अभ्यासणार आहोत. काल आपण भाषा विषयातीलच कार्यात्मक घटक या घटकातील कार्यात्मक व्याकरण या घटकातील उपघटक काळ हा अभ्यासलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, विरामचिन्हे ही महत्वाची का असतात हे आपण अभ्यासणार आहोत. आता विरामचिन्हे या शब्दामध्ये दोन शब्द तयार होतात. पहा, विराम आणि चिन्हे ही दोन वेगवेगळे शब्द तयार होतात. तर विराम याचा अर्थ होतो थांबणे किंवा विश्रांती आपण म्हणतो. का आणि चिन्हे याचा अर्थ होतो खून किंवा निशाण. या विराम चिन्हाचे आपण दोन शब्द या ठिकाणी तयार झालेले आहेत. पहा, विराम म्हणजे थांबणे आणि चिन्ह म्हणजे खून. आता या विराम चिन्हाचा उपयोग कशासाठी गरजेचा आहे, का आवश्यक आहे हे आपण जाणून घेऊया. वाचन लेखन करत असताना विराम चिन्हे फार महत्वाची असतात. पहा, एखादं मोठं वाक्य दिलेलं आहे आपल्याला आणि ते वाचायचंय, तर ते जर आपण वाचायला सुरुवात केली, मोठं वाक्य आहे वाचताना मात्र ते पूर्ण आपण वाचू शकत नाही, कारण ते एका दमामध्ये वाचणं आपल्याला शक्य होत नाही. आणि वाक्य वाचलं तर त्याचा अर्थ समजणे फार गरजेचं असतं. मग आपण सलगच वाचत राहिलो तर त्या वाक्याचा अर्थ आपल्याला समजणार नाही. मग यासाठी वाक्य हे वाचन करत असताना काही ठिकाणी आपल्याला थांबावं लागतं, म्हणजेच त्या ठिकाणी काही टप्पेटप्पे देऊन, म्हणजे काही त्या ज्या ठिकाणी आपल्याला थांबावं लागतं त्या ठिकाणी अशा वेगवेगळ्या प्रकारचे चिन्ह किंवा खुणा दिलेले असतात आणि ज्या ठिकाणी आपण थांबतो त्यालाच विराम असे म्हणतात. आता वाक्याचा अर्थ समजण्यासाठी ज्या ठिकाणी आपण थांबतो त्याला विराम असे म्हणतात, असं मी या ठिकाणी म्हटलं. पा, बोलताना आता मी बोलतेय तर बोलताना माझ्या चेहऱ्यावरचे जे हावभाव आहेत, चेहऱ्यावरचा किंवा आवाजातला शब्दातला जो चढ उतार आहे त्याच्यावरून आपल्याला मी जे काय बोलते त्याचा अर्थ तुम्हाला निश्चितच समजला असेल. पण लेखन करत असताना मात्र आपल्याला या विराम चिन्हांची फार गरज असते. पहा, विराम चिन्हांची व्याख्या लिहून घेत असाल तर तुम्ही लिहून घ्या. वाक्य वाचताना त्या वाक्याचा
पा तुम्ही वाक्य विराम चिन्हाची व्याख्या लिहून घेऊ शकता पा. वाक्य वाचताना त्या वाक्याचा अर्थ काय होतो, ते वाक्य कोठे संपते, प्रश्न कोठे आहे, उद्गार कोणते आहे हे समजण्यासाठी विविध खुणा किंवा चिन्हे वापरली जातात, त्याला विराम चिन्हे असे म्हणतात. म्हणजे वाक्यातल्या ज्या काही खुणा आहेत त्या खुणा कोणकोणत्या प्रकारच्या आहेत हे आपण पुढे पाहणार आहोत पा, त्यालाच विराम चिन्ह असे म्हणतात. आता आपण तुम्हाला स्क्रीनवरती विराम चिन्हे दाखवते पहा. इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती अभ्यासक्रमासाठी 11 प्रकारची विरामचिन्हे आहेत पा, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील पा. पहिला आहे पूर्णविराम, त्याचं चिन्ह पुढं दिलेलं आहे. दुसरा आहे अर्धविराम, त्याचंही चिन्ह आहे पा. अपूर्ण विराम. चौथा आहे स्वल्पविराम. पाचवा आहे प्रश्नचिन्ह. आणि सहावा आहे उद्गार चिन्ह. सातवं आहे अवतरण चिन्ह. अवतरण चिन्हामध्ये दोन प्रकार पडतात, एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह. आठवा प्रकार आहे संयोग चिन्ह. नऊ आहे अपसारण. दहावं चिन्ह आहे अवग्रह. आणि अकरावं चिन्ह आहे काकपद. अशा 11 प्रकारचे विराम चिन्हे या ठिकाणी इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती अभ्यासक्रमासाठी आहेत. आपण आता एकेका विराम चिन्हांचा ओळख करून घेऊया. पहिला आहे पूर्णविराम. आता हे पूर्णविराम वाक्यामध्ये कोठे दिले जात, तर वाक्य संपल्यानंतर पूर्णविराम दिला जातो. वाक्य संपल्यानंतर पूर्णविराम दिलं जात. आता वाक्य मी या ठिकाणी एक लिहिते पा. मी मुंबईला
गेले आणि शेवटी हे जे दिलेलं आहे त्याला म्हणतात पूर्णविराम. आता मी मगाशी म्हटलं तुम्हाला की वाक्य पूर्ण झालं की पूर्णविराम देतात, पण मी एवढंच म्हटलं की मी मुंबईला इथपर्यंतच मी म्हटलं तर आणि इथं पूर्णविराम दिला चालेल का? तर चालणार नाहीये, कारण की वाक्य कसं असावं? अर्थपूर्ण असावं. मगाशी मी विराम चिन्हांचीच ओळख करून देताना म्हटलं की वाक्याचा जेव्हा अर्थ पूर्ण होईल तेव्हाच आपल्याला वाक्याचा अर्थ, जेव्हा आपण म्हटलं की मोठं एखादा वाक्य आपण वाचतोय आणि सदा वाचतोय मध्ये कुठेही थांबलेलं नाहीये तर त्याचा आपल्याला अर्थ समजणार आहे का? तर नाही. वाक्याचा अर्थ जर समजून घ्यायचा असेल तर आपल्याला मात्र ते विराम चिन्हांचा वापर करून वाचलं पाहिजे. म्हणून मी मुंबईला गेले हे वाक्य अर्थपूर्ण झालेलं आहे आणि अर्थपूर्ण वाक्याच्या शेवटी हे विराम चिन्ह देतात. देतात विराम चिन्ह तर पूर्णविराम, तर अर्थपूर्ण वाक्याच्या शेवटी पूर्णविराम देतात. दुसरं वाक्य या ठिकाणी मी घेते पा, पक्षी आकाशात उडतात. पक्षी आकाशात उडतात हे वाक्य अर्थपूर्ण वाक्य पूर्ण झालेलं आहे म्हणून मी या ठिकाणी शेवटी पूर्णविराम दिलेला आहे. अशा पद्धतीने आपण पूर्णविरामाची ओळख करून घेतली. त्याच्या पुढचं विराम चिन्ह आहे अर्धविराम. आता हे अर्धविराम कधी वापरलं जात? तर दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययानी जोडली जातात. तेव्हा अर्धविराम वापरतात. दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययानी जोडली जातात तेव्हा अर्धविराम वापरतात. आता यातलं एक उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया पा. दहा वाजून गेले. तरी मामा आला नाही. पा या ठिकाणी दहा वाजून गेले
तरी मामा आला नाही. या ठिकाणी उभयावयव कोणता आहे तर तरी. हे उभयावयवी अव्यय आहे म्हणजे दोन वाक्य वेगवेगळी आहेत. दहा वाजून गेले हे एक वाक्य आहे, तरी मामा आला नाही हे दोन वाक्य एकत्र जोडण्याचं काम उभयावयवी अव्ययाने केलेलं आहे. आणि म्हणून या उभयावयवी अव्ययाच्या अगोदर अर्धविराम वापरलेला आहे. आणखी एक उदाहरण घेऊया पहा. गड आला, फोर सिंह गेला. गड आला पर सिंह गेला हे वाक्य याच्यामधलं उभयान्वयी अव्यय आहे पर. म्हणजे हे दोन वाक्य जोडण्याचं काम उभयान्वयी अव्ययाने केलेलं आहे. म्हणून या उभयान्वयी अव्ययाच्या अगोदर अर्धविराम वापरलेलं आहे. हे झालं अर्धविरामासाठी ची वाक्य. आणि ते उभयान्वयी अव्ययाने जोडले जातात म्हणून त्याच्या आधी अर्धविराम वापरतात. पुढचं विराम चिन्ह आहे पा. तिसरं विराम चिन्ह आपण घेतोय अपूर्ण विराम. आता या अपूर्ण विराम केव्हा वापरतात तर वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास अपूर्ण विराम वापरतात. वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास अपूर्ण विराम वापरतात. वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास अपूर्ण विराम वापरतात. मग या ठिकाणी एक वाक्य घेते पा. पुढील उदाहरणे सोडवा. हे आपल्या परिचयाच आहे पा. पुढील उदाहरणे सोडवा. या ठिकाणी अपूर्ण विराम दिलेला आहे पा. अपूर्ण विरामाचं चिन्ह आहे या पद्धतीचं असत. दुसरं वाक्य या ठिकाणी घेते पा आम्ही. मराठी विषयात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांची नावे. या ठिकाणी अपूर्ण विराम वापरलेलं आहे. आता ही नावं विद्यार्थ्यांची काय करायची आहेत, पुढं लिहायची आहेत, त्याच्या आधी हे अपूर्ण विराम वापरलेलं आहे. हे झालं तिसरं विराम चिन्ह अपूर्ण विराम. या ठिकाणी पुढचं विराम चिन्ह आहे पा स्वल्प विराम. चौथं विराम चिन्ह आहे स्वल्प विराम. आणि त्याच चिन्ह आहे पा अशा पद्धतीचा हा स्वल्प विराम असतो. आता हे स्वल्प विराम कधी वापरतात तर एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यानंतर स्वल्प विराम वापरतात. उदाहरणार्थ मला
गुलाबाची गुलाब मोगरा जाई जुई हे फुले आवडतात. या ठिकाणी एकाच जातीची शब्द लागोपाठ आल्यानंतर स्वल्पविराम वापरतात याचं उदाहरण मी या ठिकाणी घेते. मला गुलाब जाई मोगरा ही फुले आवडतात. म्हणजे फुले एकाच प्रकारची एकाच जातीची वेगवेगळी फुलांची नावं आहेत पा. त्या फुलांची नावं लिहित असताना मी या ठिकाणी हे स्वल्पविराम वापरलेले आहे. मला गुलाब जाई मोगरा ही फुले आवडतात. आणखी एक उदाहरण, रमाला मराठी भूगोल इतिहास गणित हे विषय आवडतात. इथे मराठी भूगोल गणित इतिहास हे विषय एकाच जातीचे आहेत पण नावं वेगवेगळी आहेत अशा ठिकाणी स्वल्पविराम वापरतात. दुसरा आहे हाक मारताना सुद्धा, हाक मारताना नावापुढे किंवा संबोधनापुढे स्वल्पविराम वापरतात. त्याच एक उदाहरण मी घेते पा. काय म्हटलं मी, सह इकडे ए, इथं मला थोडस काय करायचंय, थांबायचंय, म्हणजे हाक मारलेली आहे म्हणून या ठिकाणी मी काय दिलं आहे, स्वल्पविराम दिलेलं आहे. त्याच पद्धतीने हे की असे यासारख्या शब्दांनी जर दोन वाक्य जोडायचे असले त्या ठिकाणी सुद्धा स्वल्पविराम वापरतात पा. उदाहरणार्थ धीरजला वाटले की सर्वांनी वाढदिवसाला यावे. या ठिकाणी धीरजला वाटले की सर्वांनी वाढदिवसाला यावे या ठिकाणी स्वल्पविराम वापरतात पा. पुढचं विरामचिन्ह आहे प्रश्न चिन्ह. पाचवं विराम चिन्ह आहे पा प्रश्न चिन्ह. आता प्रश्न चिन्ह म्हणजे आपण स्वाध्याय सोडवत असताना प्रश्न हे वाचतच असतो आणि तो आपल्या ओळखीचा आहे पा. प्रश्न चिन्ह हे अशा पद्धतीचं असतं पा, हे तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे. प्रश्न चिन्ह कधी असत, तर वाक्यात प्रश्न विचारला असेल तेव्हा वाक्याच्या शेवटी प्रश्न चिन्ह देतात किंवा प्रश्नार्थी वाक्य असेल त्या ठिकाणी प्रश्न चिन्ह देतात. उदाहरणार्थ शाळा केव्हा सुरू होणार, शाळा केव्हा सुरू होणार आहे किंवा होणार म्हटलं तरी इथं प्रश्नचिन्ह येऊ शकत पा. त्यानंतर तुम्ही ऑनलाईन तासिकेमध्ये जॉईन होता तेव्हा कधी सुरू होणार आहे, कधी आहे, केव्हा आहे असे जेव्हा प्रश्न करता तेव्हा या वाक्याच्या पुढे प्रश्नचिन्ह देतात पहा. तू कोठे जाणार आहेस असे वाक्य, महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत, तर या वाक्याच्या शेवटी सुद्धा प्रश्नचिन्ह आपण देतो पा. म्हणजे प्रश्नार्थी वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह देतात. पुढचं विरामचिन्ह आहे उद्गार चिन्ह.
यालाच आपण उद्गार वाचक चिन्ह सुद्धा म्हणतात बघा. उद्गार चिन्ह हे दोन प्रकारचे असतात, एकेरी नाही उद्गार चिन्हे. उद्गार वाचक चिन्ह हे या पद्धतीचं असतं का. आता हे कधी वापरतात तर मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी आपण ते वापरतो. म्हणजे काय तर आपल्याला दुःख झालं, एखाद्या आनंदाची आनंदाची गोष्ट आहे, किंवा अचानक आपण अरे बापरे किती छान फुल आहे असं पण म्हणू शकतो. म्हणजे अशा शब्दांच्या अशा वाक्याच्या शेवटी आपण उद्गार चिन्ह वापरतात. या भावना अचानक निघत तोंडातून आपले उद्गार निघतात, शब्द निघतात, तेव्हा उद्गार चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ पहा, शाबास. शाबास, छान भाषण केले. शाबास म्हणजे ही एक भावना या ठिकाणी दर्शवलेली आहे. त्यानंतर हे विरामचिन्ह वापरलेलं आहे, उद्गारवाचक चिन्ह. किती सुंदर पक्षी आहे, कुठे वापराल बरं इथं, किती सुंदर पक्षी आहे. तर हे उद्गार निघलेले आहेत. मग या ठिकाणी हे उद्गार चिन्ह वापरलेलं आहे, उद्गार वाचक चिन्ह म्हणा किंवा उद्गार चिन्ह. किती सुंदर पक्षी आहे, अशा पद्धतीने आपण जे मनातील भावना आहेत उद्गार काढलेले आहेत अशा ठिकाणी शेवटी उद्गार चिन्ह वापरतात. पुढचा विराम चिन्हाचा प्रकार आहे सातवा, अवतरण चिन्ह. अवतरण चिन्ह हे दोन प्रकारचे असतात पा. एकेरी अवतरण चिन्ह हे अशा पद्धतीचं असत आणि दुहेरी अवतरण चिन्ह हे अशा चिन्हांनी दर्शवलेलं असत. आता एकेरी अवतरण चिन्ह कधी वापरतात तर एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्याचं मत सांगताना एकेरी अवतरण चिन्ह वापरतात. आता उदाहरणार्थ पहा, महात्मा गांधीजींनी महात्मा गांधीजींना बापूजी म्हणत हे वाक्य मी या फळ्यावर लिहिलेलं आहे पा. बापूजी या शब्दावर आपण जोर दिलेला आहे आणि म्हणून या बापूजी शब्द हे एकेरी अवतरण चिन्हामध्ये लिहावं लागत. दुसरं वाक्य घेते मी, सर्वांनी नियमित व्यायाम करा.
सर्वांनी नियमित व्यायाम करा असे गुरुजींनी सांगितले. आता गुरुजींचं वाक्य आहे हे, म्हणजे ते एकेरी अवतरण चिन्हामध्ये आपल्याला लिहावं लागेल. गुरुजींनी सर्वांनी नियमित व्यायाम करा असं कोण म्हणाले? तर गुरुजी म्हणाले, गुरुजींच्या तोंडचं वाक्य आहे म्हणून हे एकेरी अवतरण चिन्हामध्ये लिहिलेलं आहे. त्यानंतर पुढचं अवतरण चिन्हातला दुसरा जो प्रकार आहे पा, दुहेरी अवतरण चिन्ह, त्याचे काही उदाहरण या ठिकाणी मी सांगते पा. आई म्हणाली, उद्या आपल्याकडे पाहुणे येणार आहे. आता या ठिकाणी आईच्या तोंडचं वाक्य आहे म्हणून या ठिकाणी दुहेरी अवतरण चिन्ह देऊन हे वाक्य आपण लिहू शकतो पा. म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह कधी वापरतात? तर बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द दाखवताना दुहेरी अवतरण चिन्ह द्यावे लागते. दुसरं एक उदाहरण तोंडी सांगते पा आम्ही. आजोबा म्हणाले, अरे मोबाईलच काही खरं नाही. म्हणजे आजोबा म्हणाले तिथं स्वरपरिणाम आपण देणार आहे आणि आजोबांचं जे वाक्य आहे ते दुहेरी अवतरण चिन्हामध्ये आपण ते लिहिणार आहे. हे झाले अवतरण चिन्हाचे दोन प्रकार. आता पुढचं विराम चिन्ह आहे पहा, संयोग चिन्ह. हे संयोग चिन्ह कधी वापरतात? अशा प्रकारचं हे चिन्ह असत पा. तर दोन शब्द जोडताना त्याचप्रमाणे ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिला की संयोग चिन्ह वापरतात. दोन शब्द जोडताना कधी कधी वापरायचंय? दोन शब्द जोडताना आणि ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिला दोन शब्द जोडताना संयोग चिन्ह वापरतात आणि ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिला तर संयोग चिन्ह वापरतात पा. आता एक उदाहरण मी सांगते, दोन शब्द जोडताना कधी वापरायचं? तर विद्यार्थी प्रतिनिधी. स्त्री पुरुष, आई वडील, भाऊ बहीण अशा ठिकाणी संयोग चिन्ह वापरलं जात. हे दोन शब्द आहेत आणि दोन शब्द आपल्याला एकत्र म्हणायचे तेव्हा संयोग चिन्ह दिलेलं आहे. स्त्री पुरुष, आई वडील, भाऊ बहीण अशा प्रकारचे शब्द दोन शब्द लिहित असताना संयोग चिन्ह वापरतात. त्यानंतर दुसरा कधी वापरतात? ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास. आता आपण लिहितोय आणि लिहिता लिहिता काय झालं, आपल्याला
ओळ संपली तेव्हा संयोग चिन्ह आपण देऊन राहिलेला शब्द खाली लिहायचा असतो. पा त्याचंही एक उदाहरण मी इथे लिहिते. आज आमच्याकडे सत्यनारा, मी येतपर्यंत लिहिलं कारण की इथं आहे मला जागा, पण मला इथं संयोग चिन्ह तुम्हाला दाखवायचंय. म्हणजे इथं पुढे ओळ संपलेली आहे तेव्हा हे संयोग चिन्ह देऊन आपण राहिलेला शब्द पुढे लिहिलेला खाली लिहिलेला आहे. म्हणजे इथं संयोग चिन्ह कुठे कुठे वापरतात हे आपल्या लक्षात आलंच असेल. पुढचं विरामचिन्ह आहे अपसारण चिन्ह. आता हे अपसारण चिन्ह हे अशा पद्धतीचं असतं, म्हणजे संयोग चिन्हापेक्षा थोडस मोठ असत. अपसारण चिन्ह हे संयोग चिन्हापेक्षा थोडं मोठ असत. पा मग हे कधी वापरतात, तर बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास, बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास अपसारण चिन्ह वापरतात. आणि स्पष्टीकरण द्यायचं असल्यास हे अपसारण चिन्ह वापरलं जात. उदाहरण घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. पहा मी तिकडे गेले पण मला पुढे काहीतरी म्हणायचंय, पण मी त्या ठिकाणी थांबले, तेव्हा हे अपसारण चिन्ह वापरलं जात. म्हणजे बोलता बोलता विचार मालिका तुटल्यानंतर अपसारण चिन्ह वापरतात, हे याच उदाहरण झालं. आणखी एक स्पष्टीकरण द्यायचं असल्यास, उदाहरणार्थ तो माझा मित्र मित्र जो मला नेहमी मदत करतो, म्हणजे माझ्या मित्राविषयी मला पुढे काहीतरी स्पष्टीकरण द्यायचंय, तर अशा वेळेस हे अपसारण चिन्ह वापरलं जात. दोन प्रकारे मी सांगितलं बघा, बोलता बोलता विचार मालिका तुटल्यानंतर अपसारण चिन्ह वापरतात, त्याचं एक उदाहरण मी या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर तो माझा मित्र जो मला नेहमी मदत करतो, म्हणजे त्याला स्पष्टीकरण, मित्राविषयीच स्पष्टीकरण द्यायचं आहे, त्याच्या आधी या ठिकाणी अपसारण चिन्ह वापरलेलं आहे. हे नव्या अपसारण चिन्ह आपण अभ्यास. त्यानंतर दहावं विराम चिन्ह आहे अवग्रह. हे या चिन्हांनी काय होत दाखवलं जात. आता हे अवग्रह कधी वापरतात, तर एखाद्या वर्णाचा दीर्घ उच्चार करताना अवग्रह हे विराम चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ पहा,
शी अहो आता शी उच्चार कसा झाला पा या वर्णाचा दीर्घ झाला शी असं मी म्हटलं म्हणून या ठिकाणी हे अवग्रह चिन्ह वापरतात. त्यानंतर अहो हे शब्द तुम्ही ऐकलेले असणारच आहेत घरामध्ये. अहो आपली आई हाक मारते ना तेव्हा हे अशा प्रकारचं अवग्रह हे चिन्ह वापरतात. त्यानंतरच अकरावं आणि शेवटचं आपलं विरामचिन्ह आहे पहा काकपद. त्याच चिन्ह आहे बघा या पद्धतीनं हे काकपद चिन्ह वापरतात. हे नाही फक्त कंसात मी त्याच्यासाठी घेतलंय. काकपद हे या चिन्हाने काय होत दर्शवलं जात. आता हा काकपद कधी वापरतो आपण तर लेखन करताना एखादा शब्द राहिला लेखन करत असताना एखादा शब्द आपल्याकडून चुकून राहिला आणि तो आपल्याला पुन्हा लिहायचा आहे त्याच्याशिवाय अर्थच पूर्ण होत नाही मग अशा वेळेस काकपद हे चिन्ह वापरून आपण ते वाक्य अर्थपूर्ण लिहू शकतो. आता पा मी गेले असं मी या ठिकाणी लिहिलं मी गेले एवढंच लिहिलं पण मला इथं असं लिहायचं होत घरी गेले. मग या ठिकाणी अशा प्रकारचं काकपद हे चिन्ह देऊन मी इथे घरी हा शब्द लिहून वाक्य अर्थपूर्ण करू शकते. मी घरी गेले. दुसरं एक उदाहरण घेऊया मी खेळतो. मी खेळतो हे मी लिहिलं पण मला इथं मी कबड्डी खेळतो असं लिहायचंय तर मी या ठिकाणी काय देणार आहे काकपद हे चिन्ह देऊन कबड्डी हा शब्द त्या ठिकाणी वर लिहिणार आहे. आता इथं झालं मी कबड्डी खेळतो हे वाक्य अर्थपूर्ण झालं म्हणजे या ठिकाणी काकपद हे विराम चिन्ह जर आपल्याकडून एखादा शब्द राहिला असेल त्या ठिकाणी ते वाक्य अर्थपूर्ण करण्यासाठी आपण काकपद हे चिन्ह देऊन हे शब्द लिहू शकतो आणि वाक्य अर्थपूर्ण करू शकतो. आता आपण शिष्यवृत्तीच्या दृष्टीने जे काही विरामचिन्हावर आधारित प्रश्न आलेले आहेत ते पीडीएफ द्वारे मी तुम्हाला शेअर करते आणि तुम्ही मला प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी सुद्धा मदत करा. स्क्रीन वर तुम्हाला काही प्रश्न दिसत आहेत बघा. प्रश्न पहिला आहे खाली दिलेल्या वाक्यात कोणते विराम चिन्ह द्यायचे राहिले आहे. का आम्ही आहोत की साधना आणि जया एकदम बोलल्या. आता या ठिकाणी आपण घेतलेले जे पूर्ण जे विराम चिन्ह आहेत ते पर्याय दिलेले आहेत बा पूर्ण विराम प्रश्न चिन्ह स्वल्प विराम उद्गार पर्याय दिलेले आहेत. त्यातलं पहिला काय येईन पहा थोडस विचार करा.
का आम्ही आहोत की साधनानी जया एकदम बोलल्या. या ठिकाणी साधना आणि जया यांनी उद्गार काढलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी चौथा जो पर्याय आहे उद्गार वाचक चिन्ह हे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. पा प्रश्न दुसरा बघा. चुकीचे विराम चिन्ह घातलेले वाक्य पुढील पैकी कोणते पर्याय आहेत? काय हवंय तुला? दुसरा आहे मी रोज भाज्या खातो. तिसरा पर्याय आहे अगं बाई कागद कुणी घेतले? चौथा आहे आई म्हणाली इकडे ये. तर कोणतं चुकीचं वाटतंय बघा, थोडं निरीक्षण करा सगळ्यांनी प्रश्नाचं. तर तिसरा जो पर्याय आहे अगं बाई कागद कुणी घेतले. अगं बाई या ठिकाणी उद्गार वाचक चिन्ह येईल पा आणि प्रश्न विचारल्यामुळे शेवटी प्रश्न चिन्ह येईल. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे विराम चिन्ह चुकीचे आहे. प्रश्न तिसरा पा. वाक्यात असलेले विराम चिन्ह दर्शवणारा पर्याय निवडा. शिवानी 2-2 तास न थकता बोलायची. या ठिकाणी 2-2 तास यामध्ये कोणतं चिन्ह दिलेलं आहे? तर या ठिकाणी संयोग चिन्ह दिलेलं आहे. म्हणून पहिला पर्याय जो आहे संयोग चिन्ह हा त्याचं उत्तर आहे. प्रश्न चौथा. मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी कोणते चिन्ह द्या? मनातील भावना मी मगाशी शिकवताना सांगितलं तुम्हाला की आपल्या मनातल्या भावना दुःख आनंद हे व्यक्त करताना आपण कोणते चिन्ह वापरतो? तर हे व्यक्त करत असताना उद्गार चिन्ह हे वापरतात. प्रश्न पाचवा पहा. खालील चिन्हापैकी अपूर्ण विराम दर्शवणारे चिन्ह कोणते? अपूर्ण विराम पहिला आहे तो कोणता आहे? तर प्रश्न चिन्ह आहे. दुसरा आहे तो उद्गारवाचक चिन्ह आहे आणि तिसरा जो आहे तो आहे अपूर्ण विराम, म्हणजे पर्याय क्रमांक 3. प्रश्न सहावा पहा. ती नदीला म्हणाली नदी ग नदी, पण नदी बोलणार कशी? या ठिकाणी या वाक्याच्या शेवटी कोणते विराम चिन्ह द्याल असा प्रश्न आहे. पा आपण वाचतानाच लक्षात येत, पण नदी बोलणार कशी? कशी म्हणजे इथं प्रश्नार्थी वाक्य झालं म्हणून या ठिकाणी कोणतं चिन्ह येईल? तर प्रश्न चिन्ह येईल. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. प्रश्न सातवा बघा. आई या तर एक पण पेढा नाही, या वाक्यात एकूण किती विराम चिन्हे आलेली आहेत? आता इथं आपल्याला मोजावे लागतील. पहिला आहे दुहेरी अवतरण चिन्ह. आता दुहेरी तुम्ही म्हणाल दुहेरी अवतरण चिन्ह इकडच्या बाजूला पण आहे वाक्य सुरू होताना आणि वाक्य संपताना पण आहे, मग ते दोनदा मोजायचे का? तर नाही, त्याचा प्रकार एकच असल्यामुळे दुहेरी अवतरण चिन्ह हे एकदाच धरायचं. म्हणजे दोन्ही बाजूला वेगवेगळे आहेत, पहिल्यांदा पण आहे आणि शेवटला पण आहे, म्हणून काय दोनदा ते मोजायचे नाहीयेत. तर ते एकदाच धरायचं, म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह एक, त्यानंतर स्वल्पविराम एक आलेला आहे, उद्गारवाचक चिन्ह आलेलं आहे आणि अवग्रह हे चिन्ह आलेले आहे. म्हणजेच या ठिकाणी 4 विराम चिन्हे आलेली आहे. म्हणजे पर्याय क्रमांक किती येईल? 3. पुढचा प्रश्न पहा. खालील वाक्यामध्ये योग्य विराम चिन्हे दिलेला पर्याय निवडा. हे उदाहरण मी मगाशी घेतलं होतं, गड आला पण सिंह गेला. आता पण हे उभयनवी अव्यय आलेलं आहे आणि त्याच्या अगोदरच आपल्याला कोणतं विराम चिन्ह द्यायचंय? तर अर्धविराम. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे पर्याय बरोबर आहे. प्रश्न 9. योग्य विराम चिन्हे आलेला पर्याय निवडा. ते म्हणाले बघू तुझा हस्ताक्षर. ते म्हणाले बघू तुझा हस्ताक्षर तिसरा पर्याय आहे. ते म्हणाले बघू तुझा हस्ताक्षर चौथा पर्याय आहे. ते म्हणाले बघू तुझा हस्ताक्षर. तर याच्यातलं योग्य विराम चिन्ह असलेलं वाक्य आहे दुसरं, ते म्हणाले बघू तुझं हस्ताक्षर.
त्यानंतर प्रश्न दहावा बा, जमिनीला पाण्याची बँक असे का म्हटले जाते? या वाक्यातील पाण्याची बँक या शब्दाला कोणते चिन्ह योग्य ठरेल? आता पाण्याची बँक या शब्दावर काय दिलेला आहे? जोर दिलेला आहे आणि म्हणूनच या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन एकेरी अवतरण चिन्ह या पाण्याच्या बँक या शब्दासाठी योग्य आहे, म्हणून पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न बघा, पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह आवश्यक आहे? त्याचा योग्य पर्याय निवडा. माझा भारत, स्वच्छ भारत, सुंदर भारत. आता इथं वाक्य काय झालेलं आहे? पूर्ण झालेलं आहे आणि मग आपल्याला माहित आहे की वाक्य पूर्ण झाल्यानंतर आपण काय देतो? तर पूर्ण विराम देतो, म्हणून पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर आहे. बारावा प्रश्न, पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विराम चिन्ह वापराल? किती भयानक वाडा आहे हा? या ठिकाणी भावना व्यक्त केलेली असल्याने उद्गार चिन्ह म्हणजे दुसरा पर्याय बरोबर आहे. पुढील प्रश्न बघा, लांबी रुंदी या शब्दामध्ये वापरलेले चिन्ह कोणते? आता इथं पर्याय दिले उद्गार चिन्ह, स्वल्पविराम, संयोग चिन्ह आणि योग चिन्ह. आता इथं लांबी रुंदी यामध्ये कोणता शब्द कोणतं चिन्ह आलंय असं तुम्हाला वाटतं? तर संयोग चिन्ह आलेलं आहे, म्हणजे दोन शब्द काय केलेले आहेत इथं? एकत्र जोडलेले आहेत आणि म्हणून पर्याय क्रमांक तीन संयोग चिन्ह. प्रश्न चौदावा बघा, योग्य विराम चिन्ह दिलेले वाक्य निवडा. अगं दीपा, तुझं कुणाशी विनसलंय का? दुसरा आहे, अगं दीपा, तुझं कुणाशी विनसलंय का? तिसरा आहे, अगं दीपा, तुझं कुणाशी विनसलंय का? चौथा आहे, अगं दीपा, तुझं कुणाशी विनसलंय का? या ठिकाणी तिसरा पर्याय बरोबर आहे, कारण की बोलणाऱ्या व्यक्तीच्या तोंडचे वाक्य दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहिलेले आहेत आणि शेवटी आपल्याला प्रश्नचिन्ह द्यावा लागतो, म्हणून पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, खालील प्रत्येक प्रश्नात वाक्याच्या शेवटी योग्य विराम चिन्ह निवडा. आता वाक्य दिलंय, संगणकावरील पुस्तकाला ई पुस्तक म्हणतात. आता इथं म्हणतात वाक्य पूर्ण झालेलं आहे, इथं काय येईल मग शेवटी? तर पूर्ण विराम हे येईल, म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे त्याच उत्तर आहे. दुसरा आहे, प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का न असेच का? या ठिकाणी प्रश्नार्थी वाक्य दिसतंय आपल्याला, म्हणून पर्याय क्रमांक तीन प्रश्नचिन्ह शेवटला येणार आहे. तिसरा बा, महाराजांची आज्ञा आहे ना, कोण मोडणार? प्रश्नार्थी वाक्य आहे बा, कोण मोडणार असं विचारलंय, म्हणून पर्याय क्रमांक चार हे प्रश्नचिन्ह या वाक्याच्या शेवटी येणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, काय र बाबा, आबाळाची कुऱ्हाड पडली र मानवर, म्हणजे या ठिकाणी भावना व्यक्त केलेली आहे. मग तुम्हाला माहित आहे भावना व्यक्त करायची असले तर आपण कोणतं चिन्ह वापरतो? तर पहिला पर्याय प्रश्नचिन्ह आहे आणि दुसरा आहे उद्गारवाचक चिन्ह, म्हणजे भावना व्यक्त करत असताना आपण उद्गार चिन्ह वापरतो, म्हणून पर्याय क्रमांक दोन हे याच उत्तर असेल. पुढील प्रश्न बघा, काय गलीला, नदी तुझ्याशी बोलते, आईने विचारले. आता विचारले इथं काय येईल बरं? तर विचारले इथं काय द्यायचं राहिलंय? तर पूर्ण विराम द्यायचं राहिलेलं आहे, वाक्य पूर्ण झालेलं आहे. वाक्य पूर्ण झाले की आपण काय करतो? पूर्ण विराम देतो, म्हणून दुसरा पर्याय जो आहे पूर्ण विराम हे याच उत्तर आहे. प्रश्न दुसरा पहा, खालील प्रत्येक वाक्यात एकूण किती प्रकारची विरामचिन्हे आली आहेत? वाक्य नीट वाचलं पाहिजे पहा, एकूण किती प्रकारचे असं विचारलेलं आहे.
पहिला प्रश्न बघा, तू जरा लवकर येशील ना, गुड अग खूप धमाल करू, असं या ठिकाणी प्रश्न आहे पा. तर यामध्ये किती विरामचिन्हे आहेत हे आपल्याला ओळखायचे आहे. पा, प्रश्नचिन्ह दिसतंय, स्वल्पविराम पण आहे आणि उद्गारवाचक चिन्ह पण आहे, म्हणजे किती झाले ते आपण मोजून या ठिकाणी योग्य पर्यायाच्या वर्तुळाला गोल करायचं आहे. तर तीन विरामचिन्हे या वाक्यामध्ये दिलेली असल्यामुळे पर्याय क्रमांक एक हे त्याचं उत्तर आहे. दुसरा आहे, नाही ना तो सुट्टीवर आहे आज. कोणते विरामचिन्ह वापरले तिथं? तर दुहेरी अवतरण चिन्ह, अवग्रह आणि उद्गारवाचक चिन्ह. किती प्रकारचे वापरले? तर तीन प्रकारचे विरामचिन्ह या ठिकाणी वापरलेले आहे. पुढे पा, प्रतिज्ञेत पहिलं वाक्य काय आहे? भारत माझा देश आहे, होय ना? किती प्रकारचे विरामचिन्ह आहेत पा? दुहेरी, एकेरी, दुहेरी अवतरण चिन्ह आहे, एकेरी अवतरण चिन्ह आहे, स्वल्प विराम आहे, पूर्ण विराम आहे आणि प्रश्न चिन्ह सुद्धा आहे. म्हणजे एकूण किती झाले? दुहेरी, एक दुहेरी अवतरण चिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह, स्वल्प विराम, पूर्ण विराम आणि प्रश्न चिन्ह, एकूण पाच विरामचिन्हे या ठिकाणी आलेली आहे. चौथा आहे, नारळ आणला का? बाईंनी बहिणीला विचारलं. पा, किती विरामचिन्ह आहेत? दुहेरी अवतरण चिन्ह आहे, प्रश्न चिन्ह आहे आणि पूर्ण विराम आहे. म्हणजे किती प्रकार झाले? तीन प्रकार झाले, म्हणून पर्याय क्रमांक तीन. पाचवं पहा, दादाने प्रश्न विचारला, कोण जाणार आहे? उत्तर मिळाले, सूरज. या ठिकाणी किती आहेत पा? स्वल्प विराम, दुहेरी अवतरण चिन्ह, प्रश्न चिन्ह, अपसरण चिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह आणि पूर्ण विराम, असे टोटली सहा विराम चिन्हे आहेत, म्हणजेच पर्याय क्रमांक तीन. मी या ठिकाणी पर्याय वाचण्यात वेळ घालवलेला नाहीये, पण तुम्ही सर्वांनी पर्याय सगळे वाचले पाहिजे. प्रश्न, पुढील प्रश्न पहा, खालील पर्यायातील चुकीची विरामचिन्हे घातलेल्या वाक्याचा पर्याय निवडा. पहिला पर्याय आहे, सुंदर बगीचा आहे हा. दुसरा आहे, सोड मला तो जोरात ओरडला. तिसरा आहे, मी वाट पाहिली पण तो आला नाही. चौथा आहे, नेहमी खरे बोलावे. तर या ठिकाणी चुकीचं कोणतं आहे हे आपल्याला ओळखायचंय. मी वाट पाहिली, पण तो आला नाही. या ठिकाणी पण हे उभयनवी अव्यय आल्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर आहे. आता उरलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्नांची सराव तुम्ही घरी करा. या ठिकाणी आपण कार्यात्मक व्याकरण या घटकातील उपघटक विरामचिन्हे अभ्यासलेली आहेत. याचा सराव जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनी करावं असं मला वाटतं आणि या ठिकाणी थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. पा विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला भाषा विषयाचे आणि कार्यात्मक व्याकरण आणि जे स्कॉलरशिपला सातत्याने प्रश्न विचारले जातात असं विरामचिन्ह या घटकावरती मॅडमने अतिशय सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबद्दल मॅडमचे तसेच तंत्रज्ञ मार्गदर्शक म्हणून योगेश पवार सर, प्रवीण काकडे सर, प्रवीण शेरकर सर आणि पंचायत समिती नगरचे कर्तव्यदक्ष गट शिक्षणाधिकारी श्री बाबूराव जाधव साहेब यांचे देखील मी जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो.
आणि या ठिकाणी आजचा क्लास संपला असं जाहीर करतो. सर्वांनी उद्या वेळेत या ठिकाणी क्लासला जॉईन व्हायचं. क्लासला जॉईन होताना वही पेन आणि व्यवस्थित बसायचं आहे सगळ्यांनी. तर या ठिकाणी पुन्हा एकदा मॅडमचे आभार मानतो. थँक्यू मॅडम.